हॅलो स्टुडंट्स, आज आपण डेव्हलपमेंटल बायोलॉजी हा टॉपिक बघणार आहोत. तर याचं इंट्रोडक्शन बघूयात. सुरुवातीला आपण डेव्हलपमेंटल बायोलॉजी कशाला म्हणायचे. डेव्हलपमेंटल बायोलॉजी इज द स्टडी ऑफ प्रोसेस बाय विच ॲनिमल्स अँड प्लांट्स ग्रो अँड डेव्हलप. प्राणी असोत किंवा वनस्पती यांच्या वाढीचा व विकासाचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो, त्याला डेव्हलपमेंटल बायोलॉजी असं म्हणतात. इट एक्सप्लेन्स हाऊ स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम चेंजेस विथ टाईम. जसजसा वेळ वाढत जातो त्या त्याप्रमाणं त्या प्राण्यांमध्ये बदल होत जातात, त्याला काय म्हणायचे, डेव्हलपमेंटल बायोलॉजी म्हणतात. यामध्ये सिंगल सेल पासून तर त्यापासून टिश्यू कशा होतात, ऑर्गन निर्माण कसे होतात आणि शेवटी एम्ब्रियो कसा डेव्हलप होते, म्हणजे फुल ऑर्गॅनिझम कसा डेव्हलप होतो, याची डिटेल स्टडी केली जाते. याला काय म्हणतात, डेव्हलपमेंटल बायोलॉजी. अर्लियर टाईम डेव्हलपमेंटल बायोलॉजी इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोलॉजी. सुरुवातीला डेव्हलपमेंटल बायोलॉजीला एम्ब्रियोलॉजी म्हटले जात असे, काही काळानंतर त्यालाच डेव्हलपमेंटल बायोलॉजी असं नाव पडलं. तर एम्ब्रियोलॉजी म्हणजे काय, इट इज डेव्हलपमेंट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फ्रॉम झायगोट टू अ स्टेज ऑफ ॲडल्ट. भ्रूणापासून ते पूर्ण शरीराची वाढ होणे याला काय म्हणायचे, एम्ब्रियोलॉजी म्हणतात. म्हणजेच बाल्यावस्थेपासून शरीरात असतानापासून त्या बाळाची वाढ पूर्ण होईपर्यंतची पूर्ण जी प्रोसिजर आहे याला काय म्हणायचे, एम्ब्रियोलॉजी असं म्हणतात. तर यामध्ये झायगोटपासून ॲडल्ट स्टेज निर्मिती व्हायली. झायगोट कशाला म्हणतात, मेल आणि फिमेल फ्युजन, या दोन गमिट्सचं फ्युजन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. मेलपासून स्पर्म येतील आणि फिमेलपासून एग, आणि नंतर काय होईल, झायगोट म्हणजे भ्रूणाची निर्मिती होईल. एम्ब्रियोलॉजी इन्वॉल्व्स ग्रोथ, रिपेअर, मेंटेनन्स, एज अँड डेथ ऑफ सेल, ऑर्गन ऑर ॲनिमल. एम्ब्रियोलॉजीमध्ये ह्या पूर्ण क्रिया होणार आहेत. यामध्ये सेलची वाढ होते. एखाद्या वेळेस जर सेल डेड झाली तर ती रिपेअर केल्या जाते सेल डिव्हिजनद्वारे, तिचं मेंटेनन्स केल्या जाते, तिच्या आयुष्याचा सेलचा जो टाईम पिरियड आहे त्याचाही अभ्यास केला जातो. आणि सेलची डेथ असो किंवा सेल एकत्र आल्यानंतर जी टिश्यू किंवा ऑर्गन बनायले याचीही डेथ असू शकते, किंवा त्या ॲनिमल्सची सुद्धा डेथ असू शकते, या पूर्ण घटकांचा अभ्यास केला जातो. इट इन्व्हॉल्व्स ऑल इव्हेंट्स बिगिन फ्रॉम जर्म सेल टू द डेथ ऑफ अँड इंडिव्हिज्युअल्स. जर्म सेलपासून ते पूर्ण ऑर्गॅनिझमची डेथपर्यंत यामध्ये सगळा अभ्यास केला जातो. एम्ब्रियो कशाला म्हणतात हे समजून घ्या अगोदर. एम्ब्रियो म्हणजे भ्रूण. एम्ब्रियो इज द अर्ली स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जी सुरुवातीची स्टेज आहे डेव्हलपमेंटची त्याला एम्ब्रियो असं म्हणतात. इन जनरल इन ऑर्गॅनिझम्स दॅट रिप्रोड्यूस सेक्शुअली एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज द पार्ट ऑफ द लाईफ सायकल दॅट बिगिन्स जस्ट आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मेल आणि फिमेल एकत्र येऊन झायगोट फॉर्मेशन होते त्याला फर्टिलायझेशन असं म्हणतात. अँड इट कंटिन्यूज थ्रू द फॉर्मेशन ऑफ अ बॉडी स्ट्रक्चर सच ॲज टिश्यूज अँड ऑर्गन. इफ बेबी बॉर्न जस्ट नॉट कॉल्ड ॲज अ एम्ब्रियो. आईच्या पोटातून नुकतंच जन्मलेल्या बाळाला तुम्ही एम्ब्रियो म्हणू शकणार नाही. तर एम्ब्रियो केव्हा म्हणू शकणार, की ते बाळ आईच्या पोटामध्ये असताना त्याला काय म्हणायचे, एम्ब्रियो. याची दुसरी व्याख्या बघा. एम्ब्रियो कशाला म्हणतात, इट इज अर्ली डेव्हलपमेंटल स्टेज ऑफ ॲन ॲनिमल फाईल इट इज इन द एग ऑर विदिन द युटेरस ऑफ द मदर. आईच्या गर्भपिशवीत असणाऱ्या बाळास किंवा
अंड्यामध्ये जेव्हा पिल्लू असते त्याला तुम्ही एम्ब्रियो म्हणतात. नुकताच त्याचा जर जन्म झाला असेल तर त्याला आपण एम्ब्रियो म्हणणार नाही. आता आपण बघूयात हिस्ट्री ऑफ एम्ब्रियोलॉजी. अरिस्टॉटल हा शास्त्रज्ञ जो की झूलॉजीचा जनक आहे यानं पहिल्यांदा एम्ब्रियोलॉजीची थेरी मांडलेली आहे. ही प्रपोज्ड द करेक्ट मेकॅनिझम फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो विदाऊट हॅविंग मायक्रोस्कोप टू ऑब्झर्व हिज थेरी. ही सजेस्टेड दॅट ॲनिमल्स फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ इपिजेनेसिस इन इट अ सिंगल सेल डिव्हाइड्स अँड डिफरन्शिएट इन टू मेनी टिश्यूज अँड ऑर्गन्स अँड लास्टली दॅट फॉर्म्स द ॲनिमल. याच्यानंतर दुसरीसुद्धा एक थेरी झालेली आहे, तर त्याला तीसुद्धा थेरी इमॅजिनरी होती, मायक्रोस्कोपचा शोध लागलेला नव्हता. तर ती दुसरी थेरी काय म्हणते, इट सेड वुमेन वेअर सिम्पली व्हेसल्स टू कॅरी ग्रोविंग चाइल्ड एम्ब्रियो फॉर्म्स इनसाइड द स्पर्म. गर्ल्स केम फ्रॉम लेफ्ट टेस्टिकल अँड बॉईज फ्रॉम राईट. ही सुद्धा थेरी इमॅजिनरी होती. त्यानंतर बऱ्याच शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या त्यांच्या थेरीज डेव्हलप केलेल्या आहेत. कार्ल अर्नस्ट वॉन बियर या शास्त्रज्ञाने प्रथमतः ओहमचा शोध लावला आहे. त्यानं सांगितलेलं आहे की फिमेलच्या बॉडीमध्ये सेक्स सेल आहेत आणि त्यांना ओहम म्हटलेलं आहे. त्यासुद्धा डिवाईड होतात आणि फर्टिलायझेशनमध्ये मदत करतात. त्यानंतर हेन्स क्रिस्टियन पँडर या शास्त्रज्ञानं थेरी ऑफ एम्ब्रियोलॉजी डेव्हलप केलेली आहे, ज्याला की आपण जर्म लेअर थेरी म्हणतो आणि ती सर्व जग मान्य झालेली आहे. ही थेरी काय सांगते, इट सेड दॅट अ सिंगल सेल बिकम सेपरेट लेअर ऑफ सेल्स ॲज अर्ली ऑर्गॅनिझम डिवाइड्स जर्म लेअर्स देन गिव राईज टू रेस्ट बाय ग्रोविंग अँड फोल्डिंग इन टू ऑर्गन्स वेसल्स अँड अदर कॉम्प्लेक्स टिश्यूज. मेनी स्टडीज वेअर डन ऑन अ सिम्पल ऑर्गॅनिझम टू अंडरस्टँड बेसिक एम्ब्रियोलॉजी.